Yapma. सूज आहे अजून. आय थिंक एक दोन दिवस तरी लागतील. एक मिनिट आठवा इथे. अजिबात काम करायचं नाही. मुक्ता गोळी. फक्त आणि फक्त आराम करायचाय. हॅलो, तुमच्याशी बोलतोय मी. तुमच्याशी तुमच्या हाताबद्दल बोलतोय. तुमचं कुठे लक्ष आहे मुक्ता? आग लागली होती तेव्हा सावनी 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 काय सुरू आहे तुमचं? मी हाताबद्दल बोलतोय ना. एक थोडं 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 इकडे लक्ष द्या. परत नाही तर दुखापत व्हायची. हळू. नाही पण मला कळतच नाहीये ही अशी आग अचानक लागली कशी आणि मुळात हा एवढा अपघात कसा काय होऊ शकतो? आता उगाच अपघात कसा झाला, आग कशी लागली हा विचार करत बसू नका तुम्ही. हो, अपघात होतो अचानक कधी कधी, पण अचानक होणाऱ्या गोष्टींचा संदर्भ वेगळा असतो. तिथं आग लागली तेव्हा सावनी तिथेच होते आणि तिने येऊन मला वाचवलं. तर जरा आश्चर्यकारकच आहे. का बरं वाचवलं असेल तिने मला? का वाचवलं म्हणजे? हो, आयुष्यात पहिल्यांदा एक चांगली गोष्ट केली तिने आणि तुम्हीच म्हणालात ना ती बदलली आहे. आजची दिवाळी कायम लक्षात राहील ग बाई माझ्या. जे काय झालं त्याच्यामुळे म्हणतेस? होय, त्याच्यामुळेच. आग काय लागते, मुक्ताला सावनी वाचवते काय, मी काय काय. ज्या बाईनं जलंबर पाण्यात बघितलं तिला, संकटात ढकललं, तिनंच तिचा जीव वाचवला. आणि तेही स्वतःचा जीव धोक्यात घालून. कमालच झालीये ही सावनी अचानक बदलली कशी काय? कुठली जडीबुटी खाऊन आली आहे काय माहित बाहेर जाऊन? स्वाती, पहिलं काय व्हायचं, इथून भांडली ना की त्या सापुटी बैलाकडे जायची. तो हर्षवर्धन तिकडून आईली की इकडे यायची. मध्ये मुक्तानी तिच्या घरी पण ठेवली होती तिला ना. आता बाहेर गेली तेव्हा कळलं डोक्यावर छप्पर नाही, पायाखालची जमीनच सरकली तिच्या. म्हणून अक्कल आईली तिला. हे सगळं एकवीरा आईचीच कृपा ग बाई. बरोबर आहे मामी, तू म्हणतेस तशी खरीच तिला अक्कल आली असेल ना तर खूप बरं होईल बघ. नाही म्हणजे या घराची ती कोणी लागत नाही, पण आपल्या आधीची आई आहे ग ती. त्याचा विचार करून जरी ती सुधारली ना तरी बिचारा आधी तरी सुखात राहील. आजी, आतू आजी आतू मला कसं भाजलं? मम्माने काय सांगितलं तुला? मम्मा तर काहीच बोलत नाहीये. असं होतं कधी कधी? सांगा ना, कोणी त्रास दिला का तिला? अरे आधी वेड आहेस का? कोणी का त्रास देईल तुझ्या मम्माला? ते दिवाळीच्या फराळाचं काम चालू होतं ना, त्यात थोडस तेल उडालं आणि म्हणून भाजलंय तिला. पण बघ, तुझी मम्मा रडली नाही, चिडली नाही. आधी सारखीच ब्रेव आहे की नाही आधीची मम्मा? मी काय म्हणतोय मुक्ता, नसते विचार करून उगाच डोकं शिरवू नका तुम्ही. हा, तुम्ही सरळ झोपून जा. झोपून जा काय झोपून जा, मागचं आवरायचं राहिलंय. कमाल आहे तुमची. तुम्हीच म्हणालात ना आता की सावनी आवरते, तिनेच तुम्हाला वर पाठवून दिलंय. हे बघा सागर, हे माझं घर आहे, माझं किचन आहे. अशी बाहेरची दुसरी बाई माझं किचन आवरते म्हटल्यावर मला इथे शांत झोप लागणार आहे का? अच्छा, मी आत्ता आई आणि स्वातीला जाऊन सांगून येतो की तुम्ही बाहेरच्या बायका आहात, तुम्ही किचन आवडलेलं मुक्ताला आवडत नाहीये. सागर, मी काय करताय तुम्ही? त्यांच्याबद्दल नव्हते बोलले. सागर जा. एक मिनिट, हात ठेवा तिथे, हात. हळू हळू हळू. तुम्हाला मी सांगितलं आराम करा तर तुम्ही मारामारी करताय. मी आत्ता त्या नर्सला फोन लावी ना? लावतोच मी, तीच तुम्हाला सुधारू शकते. थांबा मुक्ता. मुक्ताई, काय ग, तू झोपली नाहीस अजून? नाही, मी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणली.
तू माझ्याकडे आईस्क्रीम घेऊन आलीस. अग किती कोणी पाय माझ. एकटीसाठीच आणलं आणि माझ्यासाठी? कारण मला काही दुखत असेल तर मुक्ताई मला आईस्क्रीम बरवते. आता मुक्ताईला बरं नाहीये म्हणून मी तिला भरवणार. ओके एक मिनिट थांबा. आओ आई ग. हळू हळू मी आहे. थांबा 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 तिला. हळू हळू थांबा थांबा. मला काळजी फुकट नाही करत मी. पैसे लागतात त्याचे. पण मुक्ताई माझं प्रेम फ्री आहे. ऐकलं का सीईओ, शिका काहीतरी लेकीकडनं. मी माझ्या सई मावला आईस्क्रीम भरवते आता. नाही मला त्याच्या बदल्यात एक काहीतरी मागा. मुक्ताला वाचवून मी एका दगडात दोन पक्षी मारले. इथे राहण्याची पक्की सोय सुद्धा करून घेतली आणि यांचा विश्वासही जिंकला. आता याच घरात राहून यांच्याच डोळ्यासमोर राहून यांचं जगणं हराम करणारे मी. एक एक करून सगळ्याचा बदला घेणारे मी. बाकी या जखमा बिलकुल त्रास होत नाही आहे मला याचा. आता सगळ्यांचाच विश्वास जिंकायचा म्हणजे थोडा पार त्रास तर सहन करावा लागणारच. असंही माझ्या जखमा फार लवकर भरत नाहीत आणि यावेळी मीच भरू देणार नाही. मला आठवण राहील की मला काय करायचं या कोळी फॅमिली सोबत. तुला दूध देऊ चॉकलेट पावडर टाकून? अरे आधी चल बाळा झोपायला जाऊया. आलो आलो मम्मा 5 मिनिट. अरे आधी आत्या आणि आजी दिवसभर काम करून दमल्या असतील. बाकीचं उद्या बोल. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.